फेमस आहेत. बऱ्याच लोकांचं एक चुकतंय बघा, म्हणजे मी काय करायचं ते सांगतो. छाती दुखायला लागलं, चमक यायला लागली किंवा अस्वस्थता वाटायला लागली, बरेच लोक काय करतात, लगेच झोपवतात, तिकडं चोळायला चालतात, इथं चोळ सकलच मेलच म्हणतात. ब्यायचं नाही पहिली गोष्ट. अशा लोकांनी काय करायचं आहे की पाठीवर चोळ्या लावायचं, पुढं चोळायचं नाही. चोळायचंच असेल ना तर तेल घ्या मस्तपैकी पाठीवरती, हृदयाच्या बॅक साईडला बरोबर त्यांना असा मसाज द्यायचा, गोल 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 द्यायचा, आणि अशी एक साईड अशी पूर्ण चोळायला सुरू करायची. बघा त्यांना ऑटोमॅटिक बरं वाटायला लागतं. एक ढेकर त्या ढेकरामध्ये ओके होऊन जाते. हृदय विकाराचा झटका आला आणि मेला हे अचानक होत नाही, काही गोष्टी समजून घ्या. तुम्ही हे करा, काय करता खरं सांगा, आपण काय करतोय लगेच असं जपतोय, म्हणजे त्यावेळेस तुम्ही 100% मरणार. तर असं नको, पाठीकडे चोळायला सुरू करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला बघायचं असेल तर साधं आजच्या आज सांगतो, एक 2 मिनिटं असं झोपायचं जेवल्यानंतर, जेवण झालं एक 15 मिनिटांनंतर 2 मिनिटं झोपा, आणि 2 मिनिटांना उठायचं आणि पाठ चोळायला सांगायची. बघा तुम्हाला किती फ्रेश वाटत करून बघा. शुगरच्या पेशंटना अजून एक सांगतो, हे जे करणीच्या खाली हा उंचवट असतोय त्याच्या बरोबर अजून खाली यायचं थोडस, आणि तिथं एक सारखं असं दाबत राहायचं, इकडे एकदा असं टोचायचं, असं नकाने टोचायचं, इकडे एकदा आणि इकडे एकदा असं टोचत राहायचं. बघा शुगर काही न करता शुगर तुम्हाला एका दिवसात त्याचा रिझल्ट आहे. बघा हे जर टोचायचं इकडं आणि 1-2 तासांनी शुगर टेस्ट करायची, औषध घेऊ नका आणि हे करून बघा आणि मग सांगा. सांगत बसून मला एवढी इलाज आहे माझ्या डोक्यात, मी काय काय सांगावं हेच मला एक एकदा प्रश्न पडतोय. अक्षरशः एवढं भरजन आहे. तर हे सगळं करत राहतो. गुडघेदुखी कंबरदुखीवरती आपण आलो होतो तेव्हाही सांगितलं की आता तुम्हाला त्या सालीच आहे. अजून सांगायचं म्हणतात तर सुख खोबरं आणि खारी बदाम ह्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत आपण. ह्याच्यातून सुद्धा वंगण तयार होत आहे आपल्या बॉडीमध्ये, खूप काही चांगलं मिळू शकतं. ह्याच्यातून सुद्धा आपल्याला गुडघेदुखीचा त्रास, कंबरदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.